नेक्स्ट इज एड द इमोलियंट ऑन द स्किन टॉपिकल स्टीरॉयड. व्हाई इमोलियंट्स आर यूज्ड? बिकॉज इट कॉजेस मॉइस्टनेस ऑफ द स्किन. सो प्रिवेंट द ड्राइनेस ऑफ द स्किन. इमोलियंट अगेन अवॉइड द स्ट्रेसफुल फैक्टर बिकॉज स्ट्रेस ऑल्सो कॉजेस स्टार्टिंग द कंप्लेंट्स ऑफ अटोपिक एक्जिमा. सो अवॉइड द स्ट्रेस, अवॉइड द पॉजिटिव फैक्टर एंड अप्लाई इमोलियंट ऑन द स्किन टॉपिकल स्टीरॉयड. दीज आर द जनरल ट्रीटमेंट ऑफ द एटोपिक एक्जिमा. नाउ सेकेंड इज सीबोरियल डर्माटाइटिस. इट इज ऑल्सो मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ डर्माटाइटिस ड्यू टू द कंस्ट्रक्शन फैक्टर ऑफ द पेशेंट. इट इज इरिडिमेटस स्केली रैश अफेक्टिंग मोस्टली स्किन, स्काल, फेस, नेजुलेबिल फोल्ड, चेस्ट एंड ट्रंक. एंड स्केलिंग, वॉट डू मीन बाय स्केलिंग? इट इज द एक्सफोलिएशन ऑफ द स्किन, एक्सफोलिएशन ऑफ द एक्सटर्नल सरफेस ऑफ द स्किन. म्हणजे स्केलिंग म्हणजे कसं, डँड्रफ कसा निघतो तसं त्याला स्केलिंग म्हणतो. म्हणजे ह्या एक्झिमामध्ये काय असेल, इचिंग असेल आणि पावडर टाईप निघत असेल, थोडक्यात डँड्रफ. ओके, सो इट इज कॅरेक्टराइज बाय इरिदमा स्केलिंग ऑफ द स्किन अँड मोस्ट कॉमनली अफेक्टेड पार्ट आर स्काल, फेस, चेस्ट अँड ट्रंक. डिफरेन्शियल डायग्नोसिस ऑफ सेबोरियल डर्माटायटिस इज सोरियासिस. सो स्केलिंग इज ऑल्सो देअर. Regions are similarly affected, but what is the difference between seborrheic dermatitis and psoriasis? The scaling of seborrheic dermatitis is white or something yellowish color, but in psoriasis it is silver color type of scaling is there. This is the difference between psoriasis and seborrheic dermatitis. Same patient come with the same complaint, itching is there and scaling is there, but in seborrheic dermatitis व्हाईट येलोविश टाईप ऑफ इज देअर अँड हेअर सिल्वरी कलर इन सोरेसिस. दिस इज द डिफरन्स बिटवीन सोरेसिस अँड सिबोरिक डर्मॅटायटिस. नेक्स्ट इज डिस्कॉइड एक्झिमा. इट इज कॅरेक्टराइज बाय कॉइन शेप एक्झिमॅटस लिजन ऑन लोअर लिंब. दिस इज अगेन इट इज अ थर्ड टाईप, डिस्कॉइड. डिस्कॉइड मीन्स कॉइन शेप. दिस एक्झिमा प्रेझेंट ऑन ओनली ऑन लोअर लिंब अँड मोस्टली मेल आर मोस्ट कॉमनली अफेक्टेड. सो इचिंग, रेडनेस, इरिदमा इज देअर. कॉइन शेप, टिपिकली कॉइन शेप आर देअर. डीमार्केटेड लाईन इज देअर. इरिदिमा इज देअर. वेसिकल अँड पॅपिल्स, स्मॉल वेसिकल अँड पॅपिल्स आर प्रेझेंट ऑन दॅन इरिदिमॅटस बेस. दिस इज द डिस्कॉइड एक्झिमा. नेम सजेस्ट द टाईप ऑफ एक्झिमा. डिस्कॉइड मीन्स कॉइन शेप. सो कॉइन शेप एक्झिमा इज प्रेझेंट ऑन लोअर लिंब अँड मेल मोस्ट कॉमनली अफेक्टेड अँड इट इज प्रेझेंट ऑन ओनली लोअर लिंब. नेक्स्ट टाईप इज स्टॅटिस्टिक ग्रॅव्हिटेशनल एक्झिमा. स्टॅटिस्टिक ऑर ग्रॅव्हिटेशनल. ग्रॅव्हिटेशनलच काय सांगतो आपल्याला, मोस्टली खालच्या पार्टमध्ये जास्त राहील. सो इट इज युजली ऑकर ऑन लोअर लेग्स अँड ऑफन असोसिएटेड विथ साइन्स ऑफ व्हेनस इन्सफिशियन्सी, दॅट इज इडिमा, रेडनेस, स्वेलिंग ऑफ द लेग अँड इंड्युरेशन. सो व्हेनस इन्सफिशियन्सी, इट इज मोस्ट कॉमनली वेअर ऑकर ऑन लोअर लेग्स अँड ऑलवेज प्रेझेंट विथ साइन्स ऑफ व्हेनस इन्सफिशियन्सी. Means what are the such condition like varicose vein, other what are the condition that causes edema on lower legs, congestive cardiac failure, other next is renal failure. Means that eczema is present with other clinical condition. Means any other clinical condition that causes decreased circulation in lower legs, this is followed by development of the eczema. So first clinical condition is there, means cardiac failure, renal failure, cirrhosis of liver or varicose vein is there. This is followed by eczema on the lower leg. So most important cause is impaired venous circulation in lower limb. And this is followed by develop of the eczema. This is called stasis or gravitational eczema. Next is osteototic eczema. What is the type? Osteototic eczema. It is also called winter eczema because it aggravates in winter season. What is the condition in winter season? Condition of skin, dryness of the skin. So it is characterized by dryness of the skin, mostly produce dryness of the skin, and it is predisposing factor for development of the osteototic eczema, overwashing, diuretics and cholesterol lowering drugs. Mostly it occur on lower limbs, arm, trunk, and most rarely occur on face and flexor surface. Because face is moist area of the skin and it is present only on dryness area of the skin, for example lower limb, hand, etc. means that continuously come in contact with
water. Continuous washing causes dryness, है ना. That's why eczema most commonly occur on limb and hands, palm and all this part. So it is called winter eczema because it is aggravated in winter, because in winter skin is already dry. Next type is lichen simplex. It is localized patch of chronic eczema and caused by continuous scratching and rubbing. Localized patch of chronic eczema caused by continuous scratching and itching. Most commonly present on neck, extremities, etc. and anal region, genital region. Where it most commonly occur? Where hand reach easily. Means यहाँ पे रहेगा, यहाँ पे रहेगा, या पैर पे रहेगा. Some mental condition may be present like irritation, something there. Mental disturbance may be present such patient. They causes continuous itching when mentally get disturbed. तो आपल्याला एक कंडिशन एक सापडू शकते मेंटली डिस्टर्ब आहे पेशंट वगैरे. सो नेक्स्ट टाईप इज लिचेन सिम्प्लेक्स. इट इज लोकलाइज्ड पॅच ऑफ क्रॉनिक एक्झिमा इट अँड कॉज बाय कंटिन्युअस स्क्रॅचिंग अँड रबिंग. सो इट इज द क्रॉनिक, इट इज द लोकलाइज्ड पॅच ऑफ क्रॉनिक एक्झिमा कॉज बाय क्रॉनिक इचिंग अँड स्क्रॅचिंग. इट मोस्ट कॉमनली अकर ऑन नेक, ट्रंक, लिम्स अँड एनोरेक्टल रिजन. It means it mostly occur in those area where the hand reach easily. For example, skull, face, neck, limbs and genital region. So it is the characteristic feature of that lichen simplex. And last type is pompholix. It is characterized by itchy vesicles on palm and sides of fingers and also on sole. Severe itching is there and vesicle formation is there. This is the pompholix. So it is all these means all seven types of that endogenous eczema. Means it is eczema occurred due to the constitutional factor, not inhibited. In which what is the atopic eczema, seborrheic eczema, discoid, gravitational, osteotic, lichen simplex and pompholix. So atopic and seborrheic dermatitis eczema asks for 10 mark question also. Otherwise it is for 20 mark question. Now come toward the exogenous eczema. So it is the eczema that occurs due to the exposure of skin to the irritant factor, irritant noxious factor. What are that common factor? For example, detergent, chemical, oil, plants, pollen, all these things are occur. Means all these things causes the exogenous eczema. Means all environmental factor. In that there are three types. Contact dermatitis, photodermatitis and infectious eczematous dermatitis. In contact dermatitis, dermatitis occur to the contact of allergen to the skin. Contact of irritant factor, chemical, for example chemical, dye, rubber, all these things causes dermatitis. It is again of two types, irritant contact dermatitis and allergic contact dermatitis. Irritant contact dermatitis and allergic contact dermatitis. In irritant contact dermatitis, the dermatitis occur due to the direct contact of allergen to the skin. It causes toxic action on the skin and this is followed by development of the eczema or dermatitis. Means reaction occur immediately after exposure to the irritant. For example, detergent, soap. What is the common example of that eczema? Housewife eczema, diaper eczema and hotel boy eczema. त्यांच्या हात कशात असतात नेहमी डिटर्जंटमध्ये, साबणमध्ये. त्यांना जो एक्झिमा होता त्याला काय म्हणतो आपण? इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मेट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो, इरिटेशन ऑफ द होतं स्किनचं, त्याच्यामुळे जो डर्मेटाइटिस त्याला काय म्हणतो आपण? इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मेटाइटिस. नेक्स्ट इज ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मेट. इट इज ऑल्सो कॉन्टॅक्ट डर्मेटाइटिस. बट व्हॉट हॅपन हियर, वेन स्किन एक्सपोज टू द ॲलर्जिक फॅक्टर, दिस इज फॉलोड बाय डेव्हलपमेंट ऑफ द डिलेड टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. Means allergy develop, then eczema develop on the skin. For that, first contact is necessary. This is followed by sensitization. This is followed by re-exposure. And this is followed by development of the eczema. Manje short madhe kay hoil, agodar ekhadya chemical barobar contact hoil skin cha, tyachyamule sensitization hoil. This is followed by next re-exposure. And this is followed by dermatitis. First exposure not causes the dermatitis in that case. First exposure is there, then sensitization is there. When re-exposure occurs, this is followed by development of the dermatitis. What are the common factors in that? Detergent, soap, dye, metal, or jewelry,
for example watch, that metal also causes that type of eczema. So are you getting what do you mean by irritant contact and allergic contact dermatitis? So what is the difference between both? In irritant, immediate action is occur, dermatitis develop after irritation or contact of the allergen to the skin, and removal of that source also causes cureness of the eczema. But what happen here? Allergic contact dermatitis reaction occur after 2 or 3 exposure, not immediate action is there, and removal of source may cause the development of the eczema. In that case, what happen? Eczema present only on area of the contact. In allergic contact dermatitis, dermatitis occur on those area where there is no contact of that irritant. तर फॉर एक्झाम्पल आपण काय बघितलं हाऊस ऑफ एक्झिमा, याच्यामध्ये काय होईल डिटर्जंटमध्ये हात घातला तर पेशंटला काय होईल एक्झिमा होईल. जर डिटर्जंटपासून बाहेर आलं पेशंट ते रिमूव्ह केलं सोर्स तर काय होईल होणार नाही डरमटेल. याच्यामध्ये काय होईल ॲलर्जिकमध्ये फॉर एक्झाम्पल मेटलमुळे होतं नेकलेस वगैरे कशामुळे, तर ते नाही वापरलं तरी पेशंटला खूप दिवस त्याची हे राहील, त्याला काय म्हणणार आपण ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डरमटेल. म्हणजे सोर्स रिमूव्ह केला तरी त्याच्यामध्ये एक्झिमा राहील, त्याला आपण काय म्हणतो ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डरमटेल. सेम थिंग फोटो डरमटेटिस. What do you mean by photodermatitis? It means development of the eczema after exposure to the sun ray following internal or external use of the drugs. Then this is called photodermatitis. It is again of two types, phototoxic and photoallergic. It is also non-immunological reaction. It is the immunological reaction. Means here delayed type of hypersensitive reaction is necessary. Here there is no need of delayed type of reaction. Means when patient exposed to the sun, immediate reaction occur. Means patient develop eczema after 1 to 2 hours of after exposure to the sun rays. And lesions are like sunburn. Means edema, erythema, itching, burning is there. In photo, what happen in photoallergy? Reaction develop after 1 to 2 days or more than 1 to 2 days. And here in phototoxic, lesions are present on only sun exposed area. In photoallergy, lesions may be present on non-sun exposed area and remain for long time. This is the difference between phototoxic and photoallergic dermatitis. And last is infectious eczematous dermatitis, means eczema occurring infectious condition. So eczema always present around the wound or around the discharging sinus. तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला एक्झिमा सापडेल. तर पेशंटला कसली ॲलर्जी राहणार त्याच्यामध्ये जे इन्फेक्शियस मटेरियल किंवा मायक्रोन त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हा सापडला. हे समजलं दोन्ही मग. सो दिस इज द टॉपिक अबाउट एक्झिमा अँड डर्मॅटायटिस. नाव अबाउट द इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन आर व्हेरी सिम्पल. फॉर कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस देर इज ओनली इन्व्हेस्टिगेशन डन फॉर ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. देर इज नो टेस्ट फॉर इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. इट इज द क्लिनिकल डायग्नोसिस ऑन द हिस्ट्री ऑफ कॉन्टॅक्ट विथ द सम इरिटंट फॅक्टर. बट हियर ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस विदिंग द पॅच टेस्ट. व्हॉट इज द पॅच टेस्ट? मीन्स सस्पेक्टेड सबस्टन्स इज अप्लाइड ऑन द स्किन, इट केप फॉर ॲटलीस्ट 2 डेज, मीन्स 48 आवर, देन दॅट सबस्टन्स इज रिमूव्ह. वेन देर इज डेव्हलपमेंट ऑफ इडिमा इरिमा ऑर एनिथिंग इचिंग, इट कन्फर्म द डायग्नोसिस ऑफ ॲलर्जी डर्मेटिस. सेम थिंग, देर इज नो टेस्ट फॉर फोटोटॉक्सिक डर्मेटिस. बट फॉर फोटो ॲलर्जी डर्मेटिस व्हॉट हॅपन? सस्पेक्टेड सबस्टन्स इज अप्लाइड ऑन द स्किन, इट केप फॉर 48 आवर्स, देन इट रिमूव अँड देन एक्सपोज टू द रेडिएशन अँड अगेन रीड फॉर 48 आवर्स. इफ आफ्टर दॅट देर इज डेव्हलपमेंट ऑफ द इडिमा इरिथमा या इचिंग, देन इट कन्फर्म द फोटो ॲलर्जिक डर्मॅटायटिस. म्हणजे याच्यामध्ये काय करणार? पॅच अप्लाय करणार स्किनला, ज्याच्यामुळे पेशंटला फोटो ॲलर्जी आहे त्याच्यामुळे, तो सबस्टन्स अप्लाय करणार, 48 तासानंतर तो काढून घेणार, मग त्याला रेडिएशन समोर आणणार त्या एरियाला, त्याच्यानंतर परत 48 तासांनी त्याची रीडिंग घेणार कसं त्याच्यावर रिॲक्शन आहे की नाही. जर रेडनेस असेल इचिंग असेल तर म्हणजे पेशंटला काय फोटो ॲलर्जिक डर्मॅटायटिस आहे, म्हणजे तो सबस्टन्स अवॉइड करायचा. मोस्टली कुठले ॲटम असतात त्याच्यामध्ये फोटो डर्मॅटायटिसमध्ये? सर्टन ड्रग्स, नॉन स्टिरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, टेट्रासायक्लिन, सल्फा ड्रग्स, सनस्क्रीन, ऑल दीज आर द कॉझिटिव्ह फॅक्टर फॉर फोटो डर्मॅटायटिस. हिअर व्हॉट इन फोटोटॉक्सिस लिजन्स आर लाईक सनबर्न, है ना? सनबर्न सगळ्यांनी बघितलेले आहे. कसे असतात मोस्टली? इडिमा इरिमा रेडनेस इचिंग. इट इज सनबर्न ऑल्सो डेव्हलप आफ्टर 1 to 2 आवर्स ऑर आफ्टर सम मिनिट एक्सपोज टू द सर्फेस. बट व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोटोटॉक्सिक डर्मॅटायटिस अँड
sunburn. Here the history of taking drugs is there, but in sunburn there is no history of taking any drugs. This is the difference between two, है ना. Sunburn ची केस आले तो तुम्हाला काय वाटू शकतं, इट इज फोटोडर्मॅटायटिस, फोटोटॉक्सिक डर्मॅटायटिस. किंवा हे सनबर्न आहे की फोटोटॉक्सिक डर्मॅटायटिस कशावरनं समजणार आपल्याला? पेशंटला पण हिस्ट्री काय विचारणार, एखादा ड्रग घेतला आहे का, लोकल इन्फेक्शन घेतलं का, त्याच्यामध्ये पेशंट काय सांगेल, काहीतरी ड्रग घेतल्यावर उन्हात गेल्यानंतर मला हे होतं. सनबर्नमध्ये काय असतं तर साजिबात नसतं, फक्त उन्हात गेलं तर पेशंटला सनबर्न होतं. अँड इन सनबर्न हिलिंग ऑफ द स्किन फॉलोड बाय पिलिंग ऑफ द स्किन, है ना. बट इट इज नॉट हॅपन हियर फोटोटॉक्सिक डर्मॅटायटिस. तर हे तुम्हाला दोन लक्षात घ्यायचे, सनबर्न आणि डर्मॅटायटिसमधला ह्या दोनमधला थोडा डिफरन्स लक्षात ठेवा. हे झालं सगळं याच्याबद्दल. सो ऑल दीज आर द थिंग्स फॉर एक्झिमा टाईप्स, क्लिनिकल फीचर, क्लासिफिकेशन, इन्व्हेस्टिगेशन अँड मॅनेजमेंट. व्हॉट इज द मॅनेजमेंट? अवॉइड द पॉझिटिव्ह फॅक्टर ॲट फर्स्ट, आयडेंटिफाय, ट्राय टू आयडेंटिफाय ऑल दीज फॅक्टर, अवॉइड दॅट फॅक्टर. नेक्स्ट कम इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन आर फोटो पॅच टेस्ट. नेक्स्ट आर स्किन बायोप्सी, कल्चर टेस्ट इज नॉट फॉर डायग्नोसिस ऑफ एक्झिमा, बट इट इज फॉर द डायग्नोसिस ऑफ सेकंडरी इन्फेक्शन, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियल इन्फेक्शन. नेक्स्ट आल्सो सेरोलॉजिकल टेस्ट यूजफुल फॉर अटोपिक एक्झिमा. सो इन सेरोलॉजी टेस्ट वी आयडेंटिफाय द इन्क्रीज लेवल ऑफ IgE अँटीबॉडी. सो दिस इज यूजफुल फॉर अटोपिक एक्झिमा ओनली. ट्रीटमेंट इज ओनली जनरल ट्रीटमेंट्स, यूज ऑफ इमोलियंट, यूज ऑफ टॉपिकल स्टीरॉइड and also antibiotic in case of infection. This is the general treatment of eczema. Okay, thank you.